मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. कसे आहात सर्वजण? काल आपण पाहिलं की फॉर्म्युला मिल्क बद्दल, की फॉर्म्युला मिल्क काय असतं, कसं असतं, बाळा द्यायला हवं की नको द्यायला हवं. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या डिलिव्हरी झालेली असते, पण डिलिव्हरी झाल्यानंतर देखील खूप सारे क्वेश्चन्स असतात नवीन आईच्या मनामध्ये. जसं की आज आपण पाहतोय की बाळ झिरो म्हणजे शून्य दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत काय ऍक्टिव्हिटी करतं, काय हालचाल करतं, बाळामध्ये काय काय चेंजेस होतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की बाळाचे वन मंथचे माइलस्टोन्स काय असतात ते. सो स्टार्ट करतो आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम तर मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं. सो प्रत्येक बाळाचे जे माइलस्टोन्स असतात ते देखील वेगळेच असतात. सो कोणते सपोज आपल्या जवळ एखादं दुसरं बाळ असेल आणि ते आपल्याच बाळाच्या एजचं असेल तर तुम्ही बिलकुल कम्पेरिझन करू नका, कारण की ते बाळ वेगळं आहे, आपलं बाळ वेगळं आहे. दोन बाळांचं कम्पेरिझन इज इम्पॉसिबल, कारण की कम्पेरिझन केल्याने मग कसं कॉम्पिटिशन लागल्यासारखं होतं. आपल्याला वाटतं की अरे ते बाळ तर करते आपलं बाळ करत नाही, किंवा आपलं बाळ करतंय ते बाळ करत नाहीये. तर असं काही नाही, प्रत्येक बाळ हे आपापल्या स्टेजनुसार आपापल्या पद्धतीने आपल्या सोयीरित्याने सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्या वेळेत करतं. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असू शकतो, जसं की तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स हा वेगळा असू शकतो. सर्वात प्रथम बाळाला कोणती लस लागते, जर झाल्या बाळाला बीसीचे इंजेक्शन दिले जाते. काही हॉस्पिटलमध्येच देतात किंवा काही 7 दिवसाच्या आत वगैरे दिलं जातं बाळाला बीसीचे इंजेक्शन. त्याच्यानंतर दुसरं लक्षण जे दिसतं ते म्हणजे वेट लॉस. बाळाचं कमीत कमी जन्म झालेला असतो त्या टायमिंगला जे वजन असतं त्याच्या 10% वजन हे बाळाचं पहिल्या 8 दिवसांमध्ये होतं. तर ही कोणती घाबरायचं लक्षण नाहीये, हे प्रत्येक बाळामध्ये होतं, कारण की बाळ जेव्हा बाहेर येतं ते पाण्याने भरलेलं असतं. सो त्याचं जे वजन आहे ते 10 ते 15% कमी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तुम्हाला 1 महिना ऑब्झर्व करायचं आहे आणि आपल्या बाळाचं वजन कंटिन्युअसली कमी कमीच होत जात आहे 1 महिना, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. त्याच्यानंतर बाळाचं वजन मी सांगितल्याप्रमाणे कमी होतं, पण त्याच्यानंतर बाळाचे 1 महिन्यापर्यंत 15 ग्रॅमपर्यंत वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणजे 15 ग्रॅमपर्यंत वजन बाळाचं वाढतं, कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड्स ऑन बेबी. त्याच्यानंतरचं एक लक्षण येतं जे म्हणजे की बाळाच्या शीचा कलर, म्हणजे बाळाचा जो पॉटी करतो त्याचा कलर देखील हा हळूहळू चेंज होत असतो. स्टार्टिंगला काळा, नंतर ग्रीन, म्हणजे सुरुवातीला काळा, हिरवा, नंतर तपकिरी पिवळा आणि पिवळा असे कलर बाळाचे हळूहळू चेंज होत जातील शीचे. सो ते देखील तुम्हाला कोणतेच घाबरायचं लक्षण नाहीये, हे प्रत्येक बाळामध्ये होत असतं. आणि बाळ दिवसातून 4 ते 5 वेळा शी करू शकतं. सो याच्यात पण काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये, बाळ दिवसातून नवीन 4 ते 5 वेळा शी करतं. किती वेळा देखील बाळ शी करू शकतो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे, ते डिपेंड्स ऑन फीड, म्हणजे बाळ किती दूध पित आहे, त्याचं फीड केवढं तो घेत आहे ह्याच्यावर देखील डिपेंड करतं. बाळ युरिन देखील 6 ते 7 वेळा पास करण्याची शक्यता असते. सो हे देखील डिपेंड्स ऑन फीड म्हणजे जर आईच्या दुधावरती असेल तर त्याचे काही रिझल्ट वेगळे असतील, आणि जर बाळ फॉर्म्युला मिल्क वरती असेल तर त्याचे देखील रिझल्ट हे वेगवेगळे असतात.
सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाचा जो चेहरा आहे तो कधी सुजल्यासारखा म्हणजे स्वेलिंग आल्यासारखी तुम्हाला वाटेल. हळूहळू छोटे छोटे पुरळ दाणे आल्यासारखे दिसतील. ते सुरुवातीच्या काही काळांमध्ये बाळाच्या चेहऱ्यावरती दिसतात कारण की ते आपल्या पोटातून आलेलं असतं. म्हणजे चरबी त्याची जी घाण असते ती निघत असते. म्हणून काही दिवस बाळाच्या चेहऱ्यावरती फोड्या स्वेलिंग दिसण्याची शक्यता असते. पण ही जर कंटिन्यू राहिली असेल तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. इवन मी साराच्या बाबतीत पण सांगते. सारा पण 1 महिना पर्यंत सारा चेहऱ्यावरती खूप सारे दाणे असे छोटे छोटे पुरळ येतच होते. सो मला पण वाटलं पण नाही हे नॉर्मल आहे. ती जी घाण असते पूर्ण हीट जी असते ती बाहेर पडत असते. तुम्ही मसाज केला तरी चालेल. मसाजने देखील छान रिझल्ट मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर नाक अम्लीकृत कॉड ह्याची देखील काळजी घ्यायची आहे. ते 4 ते 5, 5 ते 7 दिवसांमध्ये ती आपल्या गळून जाते. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये की तिथे क्रीम लावा पावडर लावा. नाही, ती आपल्या पडून जाते. त्याची फक्त काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. पहिल्या महिन्यामध्ये बाळाची झोप ही खूप जास्त असते. जसे की 20 ते 22 तास बाळ हे झोप घेतं तरी हे देखील तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाहीये. बाळ 20 ते 22 तास हे झोप घेत असतं फर्स्ट मंथ मध्ये तरी. नंतर नंतर जशी जशी ऍक्टिव्हिटी वाढेल बाळाची तसे तसे बाळ झोप बाळाची कमी होते आणि ऍक्टिव्हिटी वाढत जातात. सो स्टार्टिंगला तरी बाळाची जी झोप आहे ती 20 ते 22 तास असते. तर बाळाला काय आपल्या साईडनी करायला हवं फर्स्ट मंथ मध्ये तरी. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला खूप एक्साइटमेंट असते बाळ झालंय असं तसं. सो आपण खूप एक्साइटमेंट खूप गोष्टी करायला जातो. जसं की बाळाला खेळणी देतो टॉईज देतो त्याच्या आपल्याला जे आवडतं ते. पण असं न करता तुम्ही बाळाला स्वतःचा सहवास द्या. जसं की आपल्या हातांशी आपल्या बोटांशी बाळाला खेळायला सांगा. कारण की बाळ खूप लहान असतं फर्स्ट मंथ मध्ये. त्याला अटॅचमेंट म्हणजे जास्त काही सेन्स नसतात फर्स्ट मंथ मध्ये बाळाला. सो तुम्हाला जे काही द्यायचं बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करा की बाळाला दिसत नसतं पहिल्या मंथ मध्ये. बाळाला फक्त ब्लॅक अँड व्हाईट हे दोनच कलर दिसत असतात. सो बाळाला तुम्हाला जेवढा इंटरॅक्शन तुमच्या टचशी करता येईल तेवढा खूप चांगला आहे. कारण की आईचा जो टच असतो तो बाळासाठी ओळखीचा होऊन जातो जर आई सतत कॉन्टॅक्ट करत राहिली बाळाच्या. सो हे मी सजेस्ट करते की तुम्ही आपल्या हातांशी आपल्या जवळ घेऊन बाळाशी बोला. ना की लांबून वगैरे मोबाईल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. बिकॉज फर्स्ट मंथ बाळाला कोणत्याच प्रकारचे सेन्स नसतात. आणि त्याच्यानंतरची गोष्ट जी येते ती म्हणजे स्वॅडलिंग. म्हणजे बाळाला छान बांधून ठेवा. कारण की बाळ नुकतंच बाहेर आलेलं असतं तर त्याला ते एक इन्व्हायरमेंट तशा इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं बाळ जे आईच्या पोटात असतं ते वॉर्म एकदम मस्त आतमध्ये कोपऱ्याला प्रोटेक्शन असतं. तसंच आपण बाहेर देण्याचा देखील प्रयत्न करा. त्याला मस्त स्वॅडलिंग करून तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला स्वॅडलिंग कसं करायचं आहे ह्याची जर सेपरेट व्हिडिओ हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला दाखवेल. बरोबर, स्वेडलिंग केल्याने काय होतं म्हणजे बांधून ठेवल्याने काय होतं तर बाळ जे डचकतं. कारण की ते पोटातून आईच्या पोटातून बाहेर आलेलं असतं. हे बाहेरच्या वातावरणाशी पूर्णपणे नवीन असतं बाहेरचं वातावरण बाळासाठी. सो ते कधी कधी डचकतं. आपण पाहतो देखील बाळ डचकलंय मग आपण म्हणतो का डचकतंय. तर हे त्या ह्या गोष्टीची अटॅचमेंट नसते त्याला. सो तुम्ही जर स्वेडल केलं बाळाला तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल आणि बाळ डचकायचं कमी होईल. सांगितल्याप्रमाणे बाळाला सेन्स नसतात. जसं की बाळाला फर्स्ट मंथ मध्ये तरी दिसत नसतं. जे काय दिसतं ते ब्लर दिसतं आणि ब्लॅक अँड व्हाईट कलर जास्त दिसतात बाळाला. डार्क कलरवरती बाळ जास्त अट्रॅक्ट होतात. जसं की ब्लॅक अँड व्हाईट, त्याचबरोबर रेड पण ठीक आहे पण ब्लॅक व्हाईटवरती जास्त फोकस असतो. सो तुम्ही कोणत्याही प्रकारचा बाळाला काही दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं तुम्हाला जवळ जाऊन बाळाच्या बोलता येईल टच बोलता येईल तेवढा प्रयत्न करा. त्याच्यानंतर म्हणजे मान डोकं बाळ धरतंय की नाही. नाही धरत फर्स्ट मंथ मध्ये तर बाळ ही गोष्ट करत नाही. सो तुम्हाला ते व्यवस्थितरित्या हँडल करायचं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की बाळ मान धरत नाही तर आपण टमी टाईम द्यायचा नाही. तर ऑफकोर्स टमी टाईम हा द्यायचा. 5 ते 10 मिनिटं तुम्ही टमी टाईम देऊ शकता. इज मस्ट इम्पॉर्टंट फॉर बेबी. फर्स्ट मंथ एंडिंग पर्यंत काही बाळ मान देखील धरायला लागतात. डिपेंड्स ऑन, मी पुन्हा सांगते की असं नाही की सगळेच बाळ. डिपेंड्स ऑन बेबी. कारण की प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं. सो प्रत्येक बाळाचे जे माइलस्टोन आहेत हे देखील वेगवेगळे असू शकतात. पण जी काही प्रोबॅबिलिटी जी लक्षणं आहेत की प्रत्येक बाळामध्ये किंवा फर्स्ट मंथ न्यू बॉर्न मध्ये ही काही लक्षणं दिसतात किंवा आपण कोणती काळजी घ्यायला हवी ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर
आपला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय, टेक केअर, काळजी घ्या.